దక్షిణ్ విధానసభ ఓటర్ సంఘం నుండి 12 మంది అభ్యర్థికత్వం వెనక్కి తీసుకున్నప్పటికీ 14 మంది ఈ ఎన్నికల బరిలో ఉన్నారు. వంచిత్, కాంగ్రెస్, భాజపా ఇలా తిరంగి పోరాటం కానున్నది. దక్షిణ విధానసభా మతదారసంఘాతून సహకార మంత్రి సుభాష్ దేశ్ముఖ్ యాంచా విజయాచా మార్గ సుకర వావా या हेतूने अविनाश महागावकर, शहाजी पवार, अशोक निंबर्गी यांनी फोनाफोनी करून प्रत्यक्ष भेटी घेऊन 12 बंडोबांचे थंडोबा केले. दक्षिण तहसील कार्यालयात ते ठाण मांडून होते. राष्ट्रवादीकडून अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेले अप्पाराव कोरेंसह 12 जणांनी माघार घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी शेवटी अधिक माहिती दिली. एकूण 14 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, चित्र स्पष्ट झालेलं आहे. आज दिनांक 7/10/2019 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 12 उमेदवारांनी त्यांची उमेदवारीचे अर्ज माघार घेतलेली आहे. माघारीच्या नोटिसा माझ्या समक्ष या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर माघार घेतलेल्या उमेदवारांची नावं आहेत सुभाष खंडेराव गायकवाड, त्यांनी अखिल भारत हिंदू महासंघातर्फे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुशीला मोतीराम पवार, राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टीतर्फे त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अप्पाराव गोपाळराव कोरे, ओगसिद्ध भूताई जंगे, त्याचप्रमाणे प्रशांत चंद्रशा कांबळे, मनोहर श्रीमंत नरोटे, मोतीराम हिरा चव्हाण, विजयकुमार चंद्रशेखर हत्तुरे, बिराजदार पाटील शिवशरण हनुमंतप्पा, शैल सिद्धामप्पा हत्तुरे, सुरेखा अमोघसिद्ध देशमुख आणि हरीश गुरुनाथ पाटील, याप्रमाणे एकूण 12 उमेदवारांनी माघारीची नोटीस या ठिकाणी दिलेली आहे. आणि आता रिंगणामध्ये एकूण 14 उमेदवार आहेत.